या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। आपल्या देशाचं सक्षम नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल 9 डिसेंबर रोजी सोलापुरातील एका सभेस उद्देशून भाषण करताना हेतू पुरस्सर देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अमीन सैनी यांचे शब्द चोरलेले आहेत अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी जनतेचा प्रतिनिधी असल्याचं भान न ठेवता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं आक्षेपार्ह विधान करत समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलंय। त्यांनी सामाजिक भावना चेतवण्याच्या हेतूने हे परस्पर वक्तव्य केलंय। मिटकरींच्या त्या वक्तव्यावरून आमच्या भावना दुखावल्यात म्हणून सदरची तक्रार देण्यात आली आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष विक्रमजी देशमुख, उपाध्यक्ष विजयताई वड्डेपल्ली, शहर चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश साखरे, प्रेम भोगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव संगेपाण, मध्य पूर्व मंडळ अध्यक्ष सुनील गौडगाव, उपाध्यक्ष मनोज कलशेट्टी, सरचिटणीस गिरीश बत्तुल, सोशल मीडिया प्रमुख योगेश गिराम आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।